न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महागायक आदर्श शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात सादर केलेल्या माझ्या राजर सोन्याची उगवली सकाळ, भीमराया सिरियलचे टायटल गीत अंगठी सोन्याची, ए भावा माझ्या जय भीम घ्यावा, अशी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची महती सांगणारे एकाहून एक सरस गीते गाऊन उपस्थित रसिकांची दाद मिळवली। प्रत्येक गाण्याला वन्स मोर गजरानं पाथर्डी शिवार दुमदुमून गेला होता। निमित्त होते पाथर्डी गावात शिवछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक तथा माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनी प्रस्तावित केलेल्या 1800 चौरस फूट आकाराच्या भव्य स्टेजवर हा सोहळा रंगला। अतिशय मनमिळाव स्वभावाचा माणूस अशा संयुक्त जयंतीच्या निमित्ताने उत्कृष्ट असा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। जे काही करायचं ते चांगलं करायचं आणि जे काही करायचं ते मनापासून करायचं, त्याच्यामुळे भगवानजीची पुढची वाटचाल अशी सातत्याने भव्यदेव राहील याबद्दल कोणाही शंका नाही। मी त्यांना संपूर्ण मित्र परिवाराला ज्यांनी ज्यांनी या आयोजनामध्ये भाग घेतला त्यांना अतिशय मनपूर्वक मनापासून शुभेच्छा देतो। माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मीबेन सावजी, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, दिनकर पाटील, विजय साने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। अर्जुन तांबे, सुनील तांबे, सुनील साळवे, कन्हैया खैरनार, अजय म्हात्रे आदींसह झंकार बीट्स कलाकारांनी साथसंगत केली। अमर भोळे यांनी निवेदन केलं, गोकुळ पाटील, गणेश कापसे यांचे नेपथ्य होते। यावेळी माजी नगरसेवक संजय नवले, सुदाम कोंबडे, साहेबराव आव्हाड, सोमनाथ बोराडे, साहेबराव आव्हाड, एकनाथ नवले, संदीप भगवान दोंदे, विलास जाधव, निवृत्ती गवळी, बाळकृष्ण शिरसाड, शशिकांत जाधव, प्रमोद जाचक, प्रकाश जाधव, गौतम दोंदे, उत्तम दोंदे, सुधीर दोंदे, त्र्यंबक कोंबडे, गणेश जाधव, मदन टेमसे आदी मान्यवर उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या प्रभागातले नगरसेवक भगवानना धोंडे यांनी या ठिकाणी हा शिंदे बंधूंचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं वर्णन करू हेच मला कळत नाहीये। तो जो 20-25 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते, मला वाटतं माझ्या राजकीय कार्यकर्तीमध्ये इतकी मोठी गर्दी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ही महिला म्हणता या ठिकाणी बघतोय। नानांवर असलेलं प्रेम, त्यातले गायक आणि बाबासाहेबांवर असलेलं प्रेम, यामुळे अलोट गर्दी या ठिकाणी लोटलेली होती। आपल्या सर्वांना मी आंबेडकर जयंतीच्या वतीने, नानांच्या वतीने, माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। नवे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आज आमच्या या परिसरातील नगरसेवक भगवानना धोंडे, संदीप धोंडे यांनी आयोजित केलेली आहे। खरं तर आपण बघितलं तर खूप मोठा जनसमुदाय इथे या कार्यक्रमाकरता आलेला आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि नाशिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही जयंती
गंगा इथे आणलेली आहे. खूप मोठ्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामं इथे केलेली आहेत आणि त्यामुळे विकास कामं करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण लोकांना दिले पाहिजे याची जाण भगवानांना दोन देणं आहे आणि त्यामुळे त्यांनी आज या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज या कार्यक्रमासाठी आमचे माजी पालकमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन, त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष गिरीशभाऊ पालवे आणि त्याचबरोबर इथे लक्ष्मणराव सावजी, भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत. धन्यवाद. आज या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा जो जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी एवढी अपेक्षा नव्हती की एवढे जनसमुदाय या ठिकाणी जमेल आणि एवढी गर्दी होईल या कार्यक्रमाला. परंतु महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त गर्दी झाली आणि या कार्यक्रम शांततेत या ठिकाणी पार पडला. आयोजक आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक भगवानांना धोंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या मागे आमचं विश्वदीप बुद्धविहार कमिटी पाथर्डीगाव हे त्यांच्या खांद्याला खांदे लावून काम करत होतं. गेल्या 20 ते 25 दिवसापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन चालू होतं आणि कसा कसा कार्यक्रम होईल याची रूपरेखा चालू होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजनही उपस्थित झाले. त्यांनी बराच वेळ या ठिकाणी दिलेला आहे. तसेच या पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे पुन्हा आपलं हे देखील उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता सर्व आमच्या आया बहिणी या ठिकाणी आता घरी जातील सुखरूपाने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27, नाशिक.